एएचएलएस नाइट एंड राम का सोमेश्वर प्रीमियर लीग 2022 जय भैरव गुरुवार की तरफ से स्मिथ और यश, स्मिथ और यश नॉन स्ट्राइक ले और पहली गेंद लेकर सरजा राइट अब डाउन विकेट 12 करेंगे स्मिथ के लिए। स्मिथ खेलने के लिए तैयार, पहली गेंद लेकर देखेंगे कितने रन जोड़ते हैं अपने टीम के लिए। स्मिथ अपने कोटे का पहला ओवर लेकर टीम की तरफ से पहला ओवर लेकर पहली गेंद राइट ऑफ राउंड का स्मिथ के लिए। स्मिथ के लेकर देखेंगे कितने रन जोड़े, कौन सा शॉट चॉइस करते हैं। पहली गेंद वाइड स्टंप के बाहर से जाते हुए गेंद आया, अंपायर का इशारा आता हुआ अतिरिक्त से खाता खोलता हुआ जय भैरव गुरुवाड़ा का फिर से एक बार दूसरी गेंद लेकर पहली गेंद लेकर सर जहां अपने बॉलिंग बात पर राइट ऑफ राउंड विकेट बारह करेंगे स्मिथ के लिए। अतिरिक्त से खाता खोला स्मिथ जय भैरव का इस ओवर की अगली गेंद और बार बार लेन बिगड़ती हुई सरजा की जो कि अच्छे और नो बॉल का इशारा आता हुआ नो बॉल से बर्ताव का दो रन। सरजा की लेन बिगड़ती हुई बार बार खराब गेंद डालते हुए देखेंगे अभी और ये सही और फिर से एक बार अंपायर का इशारा आता हुआ आज पहला तेरे अंपायर वाइड करा कर दिया अतिरिक्त रन से बढ़ता उसका 13 रन। बहुत ही खराब गेंदबाजी करते जो कि बहुत ही बड़ा अंदर अनुभव है सरजा के पास। कंटिन्यू राजा भाई धावा संख्या अपन पाहतो तो 3 अपन पाहतो श्री विवेक विनायक फाटक या क्रीडांगणावरती सुरू असलेला जर्मन क्रिकेट मंडळ आयोजित एसपीएल चा थरार बॉलिंग मार्क वरती सर्जा आहे ज्याने आतापर्यंत आपला दर्जा दाखवलाय परंतु आजच्या या सामन्यामध्ये कुठेतरी स्वैर मारा करताना तो पाहायला मिळतोय। समोर आहे स्मिथ शिवलकर पुढचा चेंडू सर्जाचा ऑफ डाइव करण्याचा प्रयत्न थोडस हलकस वलन घेतलं गेलं या चेंडूने त्यामुळे अचंबित करणारा रहा गोलंदाज ठरतोय सर्जा। समोर आहे तो यावेळी स्मिथ शिवलकर तो काफी अतिरिक्त रन यहाँ पर बने लेकिन उसके बाद अपने लाइन लाइन को मेंटेन करते हुए नजर आ रहे और ये क्वालिटी रखते हैं। इस पूरी प्रतियोगिता में सरजा ने कमाल की गेंदबाजी की है, बल्ले से भी काफी रन बनाए। दूसरी ओर जय भैरव मुरुगवाड़ा की ओर से सबसे सफल जोड़ी स्मिथ शिवलकर और यश जो कि खुद कप्तान नौस्टा गेंद पर है, इन्होंने भी काफी रन बनाए तो एक अच्छा मुकाबला होने की बहुत ही यहाँ पर आशंका है। बहुत ही अच्छा शो खेला है जॉन भी वहां पर थे और बहुत ही अच्छे तरीके से गेंद को रोका है। देखिए यहाँ पर जिस तरीके से क्रिकेट अब तक खेली गई है जीतने का हुनर लेकर हर एक टीम प्रयास कर रही है बीच मैदान में। पहली गेंद अतिरिक्त डालने के बाद जिस तरीके से कमबैक किया है काबिले तारीफ सरजा की। स्मिथ शिवलकर स्ट्राइकिंग गेंद पर है, इस बार नीचे रही थी गेंद और इस समय क्या होता हुआ कहीं ना कहीं बेल्स नहीं गिरी थी और इस समय क्रीज आउट होकर स्मिथ बाहर जाते हुए बॉल हलका सा स्टीक ला टच झाला होता हे त्याने पाहिलं होतं परंतु बेल्स इथे पडल्या नव्हत्या त्यामुळे बाहेर निघाला आणि याचाच फायदा इथे यष्टी रक्षकाने उचलला। बाळाच्या माध्यमातून चांगली कामगिरी इथे पाहायला मिळाली। पहिलाच धक्का इथे मिळतोय आणि त्यानंतर मैदानात जे दाखल झाल्या प्रज्वल ज्यानं उज्ज्वल अशी कामगिरी या संपूर्ण स्पर्धेमध्ये केली तोच प्रज्वल इथे पाहूया। सलग दोन सामन्यांमध्ये गेम चेंजर असे इनिंग करणारा हा खेळाडू आहे। एक तर सामना जवळजवळ हरता हरता याच्या दर्जेदार फलंदाजीमध्ये जिंकला गेला होता तोच हा फलंदाज प्रज्वल राईट हँड फलंदाज आहे आणि सामना करेल तो सर्जाच्या गोलंदाजीचा। सर्जाचा पुढचा चेंडू प्रज्वल साठी। सच में प्रज्वल ने कमाल की बल्लेबाजी की है, मुझे लगता है जय भैरव मुरुगवाड़ा की ओर से सबसे ज्यादा रन उन्होंने बनाए और क्या कमाल का स्ट्रोक था, कवर डाई लगाया फिल्टर वहां पर तैनात है, 4 रनों के लिए गेंद जाती है। मुझे लगता है इनका समय शुरू हो चुका है, जब चाहे जहां चाहे जैसे चाहे वो रन बना रहे। इस चौके की बदौलत रन संख्या बनती हुई दोस्तों कुल मिलाकर 7 रन 1 विकेट के नुकसान पर। आउट होने वाले बल्लेबाज स्मिथ शिवलकर जो कि क्रीज आउट होकर डगआउट में जा चुके हैं। लाजवाब टाइमिंग
प्रज्वल अशाच फलंदाजी ओळखला जातो। कवर मिड विकेट हे त्याचं आवडतं क्षेत्र आहे। ज्याच्यावेळी तुम्ही त्याला मिडल स्टिक वरती चेंडू द्याल त्यावेळी त्याच्या बॅट मधून असे दर्जेदार फटके आपल्याला पाहायला भेटतील। या एसपीएल 2022 मधला प्रभावीशाली ज्याच्या माध्यमातून फलंदाजी पाहायला मिळाले ना तोच हा प्रज्वल आहे। जरूर डीजे वाले भाई ने बहुत ही अच्छा यहाँ पर एक रैप लगाया था, मैं नहीं तो कौन बे, काफी पॉपुलर सॉन्ग था। लेकिन प्रज्वल अपने बल्लेबाजी से बताते हुए है कौन इधर, मैं नहीं तो कौन, और शायद ही जय भैरी मुरुगाड़ा की ओर से अच्छी बल्लेबाजी की है, इसमें कोई दो राय नहीं है। और अब तक डटे हुए हैं कि आने वाले मुकाबले में भी उनके बल्ले से रन बनेंगे। और यश की अगर बात की जाए तो यश भी अच्छी फॉर्म में चल रहे, निखिल आए हैं, निखिल आए हैं गेंदबाजी के लिए। हरक्या हाथों से खेला है, गैप ढूंढा है और जॉन्टी के झुकने से पहले ही गेंद बाउंड्री लाइन के बाहर 6 रनों के लिए जाती हुई। अप्रतिम फटका, लाजवाब टाइमिंग, स्ट्रेट ड्राइव खेला ऑन साइड, जब इशारे क्षेत्र रक्षक चेंडू पर्यंत पोहोचू शकला नहीं तो जॉन्टी नामा प्रमाणे कामगिरी करू शकला नहीं, चेंडू जातो 7 धावांसाठी बाहेर। लाजवाब यशाची यशस्वी अशी खेळी आपण इथे बघू शकतो आणि आवश्यकता आहे अशाच खेळीची। मैदानात टिकून राहणं कुठेतरी हल्ला चढवणं आवश्यक आहे आणि तेच करण्याचा प्रयत्न यावेळी बुरुगवाडा संघाचा सलामीवीर यश करताना ते आपल्याला पाहायला मिळतोय। जरूर जॉन्टी झुकने से पहले गेंद बाउंड्री लाइन के बाहर चली गई थी और लेग स्टंप के काफी बाहर वाइड का इशारा आता हुआ। देखिए मैं हमेशा कहता हूँ घर में रखा हुआ घासलेट और खिलाड़ी का बड़ा हुआ पेट बहुत ही ज्यादा घातक सिद्ध होता हुआ, लेकिन इस समय ये 6 रन सेकेंड इन में देखना होगा कितने महंगे साबित होते हैं। इस समय ऑस्टम की काफी ज्यादा बाहर वाइड का इशारा आएगा, बाहें खोलने का मौका मिला है, शाहरुख खान बनने का मौका मिला है इस समय मेन अंपायर को। इस वाइड की बदौलत रन संख्या बढ़ेगी दोस्तों 15 रन। देखिए स्मिथ का विकेट जो राजेश और काफी जल्दी चला गया, उसके बाद प्रज्वल और यश ने पारी को संभाले रखा है, ये साझेदारी और 15 रन हेलो बना लेते हैं तो मौका बनेगा। यहाँ पर लाइट भी थोड़ी सी हम पे नाराज है, वो कह रहे थोड़ा सा रुक, यहाँ पर खेल चल रहा है और बीच मैदान में एक अच्छा घमासान देख रहे हैं। एक बॉडी लैंग्वेज दोनों खेलाड़ू अपने पहाय मिलते हैं, प्रज्वल यश दोगी नाव उज्ज्वल अभी कामगिरी करता अपने नावान सार्थक ठरवाना है। दोनों फलंदाज अपने पहाय मिलते हैं, पुनः एक निखिल राइट हैंड राउंड द विकेट यश साठी ऑफ स्टिकचा पुन्हा एकदा स्वैर मारा, दिशा भरकटले संघाची दुर्दशा होते की काय, अशी जर गोलंदाजाने स्वैर मारा राहिला ना तर मात्र संघ कुठेतरी खतऱ्यामध्ये येऊ शकतो। निखिल पुढचा चेंडू घेऊन यश साठी, जरूर रिवर्स अटेम्प्ट करना चाहते थे, टैप यहां पर किया था और वहां पर मुन्ना थे जिन्होंने गेंद को फील्ड किया, ये महत्वपूर्ण रन रह गए। देखिए यहां पर एक एक रन बहुत ज्यादा मायने रखते हैं और सुपर एट में जब आप आए हो तो छोटी छोटी गलतियों को आप जरूर सुधारने की कोशिश करोगे और यश यहां पर डबल डबल रन से पारी को आगे लेकर जाना चाहते हैं। निचरे इस बार निखिल अच्छा कमबैक करते हुए राजा सर, जिस तरीके से उन्होंने पिछले 2 गेंदों पर कमबैक किया क्योंकि काफी अतिरिक्त गेंदे की थी, एक छक्का भी आया था इस ओवर में और उसके बाद ऐसा लग रहा था कि अब लंबा ओवर जाएगा लेकिन फील्डिंग का साथ और सटीक लाइन और लेंथ पर ये गेंदबाजी इस समय चलती गई। निखिल जी थोड़ी हाइट कमी असल्यामुळे त्याचा एक एडवांटेज इथे मिळतो आहे, चेंडू ग्राउंड कार्पेट असा जाताना आपल्याला पाहायला मिळतोय, परंतु यावी यश अप्रतिम फटका इथे चॉईस केला, सिरिएट केला, गलीच्या दिशेने रिवर्स अटेम्प्ट केला, डिक्लेअर क्षेत्रामध्ये 2 धावांसाठी 2 धावेने धाव संख्या इथे आपल्याला पाहायला मिळते, एक गडी बाद 18 धावा। निखिल पुढचा चेंडू घेऊन यश साठी, जरूर पिछली बार 28 रन जरूर बनाए थे जय भैरी मुरुगवाड़ा ने, कहीं ना कहीं खराब गेंदबाजी रही थी जिसकी वजह से हार का मुकाबला करना पड़ा था, लेकिन इस समय लंबी पारी यहां पर सजाने का प्रयास चलता हुआ और 2 रनों के साथ रन संख्या बढ़ी 20 रन, यानी कि 10 रन के औसत से रन बनाते हुए पहली ओवर में रन बने 7, दूसरी ओवर में रन बने 13, इस तरीके से 10 के औसत से रन बनते हुए आने वाली 10 गेंदों पर और 20 रन बना लेते तो एक बहुत बड़ी उपलब्धि उनकी टीम के लिए राजा सर बन सकती है और वही कोशिश यहां पर जारी है क्योंकि सुपर 8 का पहला मुकाबला हारे, दूसरी जीत यहां पर दूसरे मुकाबले में जीत की तलाश में रहेंगे। दूसरी ओर देखा जाए तो युवा फ्रेंड्स आपूस एग्रो ने पहला मुकाबला दमदार तरीके से जीता, यानी कि दोनों भी बैलेंस पर आना चाहते हैं इस समय। प्रज्वल पहिला कशा पद्धतीने फलंदाजी करतोय, आतापर्यंत शानदार कामगिरी झाली, 40+ धावा संख्येत उभारावी लागेल तरच आपण समोरच्या संघाला कुठेतरी फाईट घेऊ शकतो, कारण कुंदन रोहिलकर फॉर्म मध्ये आहे, त्याच्या माध्यमातून धडकेबाज फलंदाजी आपल्याला काल पहिल्या रजनीमध्ये आणि त्यानंतर आजच्या रजनीमध्येही पाहायला मिळाले। दाजवाब सुरुवात त्याने आपल्या संघासाठी करून दिले, त्यानंतर जॉन्टी मात्र आजच्या रजनीमध्ये पहिल्या सामन्यामध्ये दमखम दाखवू शकला नाही, परंतु कुंदन ने मात्र इथे मात्र आपल्या संघासाठी भरीव अशी कामगिरी केली, परंतु यावेळी आपल्याला पाहायचंय
प्रज्वल जो मैदान मध्ये आहे, प्रज्वल मैदान जास्तीत जास्त शेवटच्या चार षटकांपर्यंत टिकून राहावं लागेल, चांगले दर्जेदार फटक्यांचं सिलेक्शन करावं लागेल आणि त्याच पद्धतीने खेळावं लागेल. बॉलिंग मार्गवरती यावेळी इथे आपण पाहतोय गोलंदाज फेन्सी आहे संघाकडून कुणाल येतोय वैयक्तिक पहिल्या संघाकडून 30 रन षटक घेऊन समोर आहे प्रज्वल. जरूर कुणाल मुन्ना के नाम से इनको जाना जाता है और काफी अच्छे गेंदबाज है. धीमी गेंद त्याल के हाथों से खेला है, देख रहा होगा सीधा सरजा के हाथों में गेंद जाकर रुक दीजिए. जी हाँ जानते हैं एक एक रन का क्या महत्व है और इस समय प्रज्वल ने लंबा स्ट्रोक खेलने का कोशिश जरूर की थी लेकिन वहां पर सरजा ने गेंद को रोका है. कुणाल इस ओर की अगली गेंद लेग ब्रेक गेंद की डिग्री की पर गेंद को रोका है. डॉट गेंद यहां पर खेलते हुए दो गेंद लौट आई है यहां पर राजा सर. गति परिवर्तन अरे लाजवाब टप्पा इतने बाहर आला था मैं कन्फ्यूज पूर्णतः प्रज्वलला थोडासा अचंबित केलं गेलंय. सरप्राइजिंग पॅकेज म्हणू शकतो यावेळी. पुन्हा एकदा इनस्विन ऑफ कटर लाजवाब गोलंदाजी आणि प्रज्वलच्या फलंदाजीचा अंदाज घेऊन टप्पा इथे मेंटेन केला गेलाय तो यावेळी मुन्नाच्या माध्यमातून. जरूर काफी हॅलो 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 इस बार बहुत ही अच्छा स्ट्रोक खेला है. उतनी खूबसूरत फील्डिंग वहां पर है और क्या कमाल का कैच लपका है या नहीं अंपायर के डिसीजन से पहले ही बाहर जाते हुए संकेत. जेल देने अप्रतिम रीत्या पकड़ लिया शाबाशी की थाप निश्चित दिली जाए. जरूर पिछले तीन चार मुकाबले में भी उन्होंने काफी रन रोके अपने टीम के लिए और इस समय भी एक जबरदस्त कैच ऑफ द डे आप कह सकते हो. और इस समय नए बल्लेबाज आए स्ट्राइक पर वेदांत आए है. धीमी गेंद है हल्के हाथों से खेलना चाहते वेदांत थे और डॉट गेंद यहां पर चली गई है और इसी के साथ इस प्रतियोगिता का 10वां मेडल और जाता हुआ कमाल की गेंदबाजी. इथे मेडन गेलेले पाहायला मिळालेत दर्जेदार गोलंदाजी. पहिला दोन रजनींमध्ये क्रीडांगणाचा पुरेपूर घेतलेला अंदाज, चेंडूचा घेतलेला अंदाज आणि त्यानंतर मनामध्ये आखलेली रणनीती इथे प्रत्यक्षात उतरताना गोलंदाजांच्या माध्यमातून पाहायला मिळाले. यावेळी बॉलिंग मार्क वरती येतोय तो जॉन्टी मॅन फ्रॉम राजापूर. राजापूरचा एक दर्जेदार खेळाडू बॉलिंग मार्क वरती वैयक्तिक पहिल्या संघाकडून शेवटचा षटक समोर आहे तो यश. यशच्या बॅटमध्ये चौकार निघालेले जे आपण पाहिलंय परंतु या शेवटच्या पाच चेंडूंमध्ये आणखीन किती संघाच्या खात्यामध्ये धावा जोडल्या जातात यशच्या माध्यमातून ते आपल्याला इथे पाहायचं आहे. जॉन्टी ऑन द मार्क हे समय शो केला है और यश के बल्ले से निकलता हुआ छक्का. जी हाँ वही यही स्ट्रोक की तलाश थी और यश कमाल की बल्लेबाजी करते हुए बेहतरीन पारी सजाते हुए खुद कप्तान भी है कैप्टन कूल के नाम से इनको जाना जाता है. बीच बीच में विराट कोहली जैसे वो एग्रेसिव जरूर होते हैं लेकिन इस समय बल्लेबाजी में दिमाग को ठंडा रखते हुए रन बना रहे हैं. फिर से एक बार इस समय रामद विकेट गेंदबाजी कर गए जोर से खेला है लेकिन सरजा वहां पर थे जिन्होंने गेंद को बड़ी आसानी के साथ फील्ड किया है. रन संख्या रुकती हुई 26 रनों पर और तीन गेंदे शेष है आखिरी ओवर के तो जानटी की इस तीन ओवरों में देखना होगा यस कितने रन बना पाते. जगह बनाई थी कवर की दिशा में चौका मिलेगा. जी हाँ वो बता रहे अभी आला आणि त्यानंतर दोन्ही क्षेत्ररक्षकांना भेदून लगावलेला हा चौकार यशला कुठेतरी यशस्वी ठरवताना पाहायला मिळाला. जॉल्टी पुढचा चेंडू घेऊन ऑस्ट्रेलियाला चार क्षेत्ररक्षक इथे आपण पाहतोय लेगला तीन यावेळी दिवस उभेम करण्याचा प्रयत्न. प्रेशर 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 दबाव इथे आपल्याला जॉल्टी वरती पाहायला मिळतोय. भाई या आधीच्या चेंडूवरती चौकार आणि त्यानंतर थोडीशी भरकटलेली दिशा इथे अतिरिक्त स्वरूपात एक धाव इथे मिळते मुरुगवाडा संघाला.
जरूर पहले ओवर में 7 रन बने थे, दूसरे ओवर में 13 रन बने, कुल मिलाकर 20 रन दो ओवर में बने थे। तीसरा ओवर कुणाल यानी कि मुन्ना का मैदान ओवर चला गया, ऐसा लगा था कम रन बनेंगे, लेकिन इस ओवर में अब तक काफी अच्छी बल्लेबाजी यश यहां पर करते हुए नजर आ रहे हैं। और फिर से एक बार जॉन्टी गेंदबाजी करके रिवर्स अटेम्प्ट किया है, दो रन जोड़ेंगे। सीहा सेंसिबल क्रिकेट यश हरदम करके ओर से, और अब देखिए टारगेट को आकार देने का कार्य उन्होंने किया है, और इस समय आने वाली गेंद पर भी और लंबा स्ट्रोक या दो रनों का भी स्ट्रोक खेलते हैं तो बहुत बड़ी उपलब्धि उनके टीम के लिए बन सकती है। कप्तान ही खेल बन सकता अपन यश अपन टीम का, या भी पुनः एक ड्राइव खेल है चांगला क्षेत्र रक्षण दिलाना आउट होईल। धाव संख्या आपल्याला पाहायला मिळते, 4 षटकांच्या समाप्तीनंतर 33 धावा 34 धावांचं लक्ष्य इथे ठेवलं गेलंय। 40-40 प्लस धाव संख्या जर इथे झाली असती तर हा सामना आणखी रोमर्शक पाहायला मिळाला असता, परंतु 33 धावा आहे, चांगली बॉलिंग लाईन साहेब, पुन्हा एकदा मी तुमच्या सेवेत रुजू होतो, समालोचक विनोद करंडे। पहिला चेंडू आहे यश हळदणकर याचा, चेंडू निर्धाव जातो, इरादा ओळखला होता त्याने कुंदन याचा। पंच 2 मिनिटं थांबा, या ठिकाणी समोर जे प्रेक्षक आहेत मित्रांनो, मोठा फटका आहे, बिग हिट आहे या ठिकाणी। पहिला चेंडू निर्धाव गेला होता, संघाची धाव संख्या 1 ने वाढवले 5, पहिले षटक आहे, 34 धावांचं टार्गेट आहे, 20 चेंडू आणि 34 धावा आहेत, मोठं टार्गेट आहे। आतापर्यंत मजुरीचा विचार केला तर मोठं धावसंख्या आहे, सर्वोच्च धावसंख्या आहे आजच्या दिवसातील, त्यामुळे मात्र नक्की त्या ठिकाणी खोलवर टप्प्याचा ब्लॉक होता, चेंडू होता, चेंडू पूर्ण एकदा निघा जातो। सामन्यामध्ये रंगत निर्माण झाले मित्रांनो, प्रेक्षक अजूनही शांत आहे, तर थोडी थोडी जशी जशी थंडी वाढत जाईल तसं तसं प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद या स्पर्धेला लाभेल आपल्याला। चांगलं षटक आहे, पहिल्या षटकाच्या दरम्यान धावसंख्या आहे बिनबाद 5
नक्की जर विचार करायला गेलो तर आतापर्यंत पाच धाबा इथं खर्च केले आहेत आणि नक्कीच चांगल्या प्रकारची गोलंदाजी चांगलं कमबॅक इथे यशच्या माध्यमातून आपण पाहायला भेटतोय आणि नक्कीच आपल्या षटकामध्ये पाच चेंडू टाकत असताना फक्त पाच धाबा इथे खर्च केले आहेत आणि नक्कीच अभी जॉन्टी जातो असला मार्कड आहे रुपये जॉन्टी या नावाने प्रसिद्ध असलेला खेळाडू अभि अकरा पवित्र अभि धारण करावं लागेल गोलंदाजी मार्फत येतो वेदांत मोरे त्यानं कमी कारकिर्दीमध्ये आपल्या नावाचा अलग उंचावलेला हा गोलंदाज वेदांत मोरे तो डावखुऱ्याचा गोलंदाज आहे अभि जॉन्टी आहे समोर कशा प्रकारे अभि सांभर जाईल जॉन्टी वेदांच्या गोलंदाजीला वेदांवर विकेटने आपल्या षटकातील पहिला चेडू अभि जॉन्टीच्या विरोधात कोणत्या षटक इथे जॉन्टीच्या विरोधात स्ट्रॅटेजी आखली असेल आणि नक्की छोट्या स्वरूपात घंटा होती आणि नक्की जो गोलंदाज नक्कीच आपण विचार जर करायला गेला तो सुरक्षित आपण परत त्याला बाहेर भेटतो आणि नक्की जर विचार करायला गेला तर या ठिकाणी माझं दोन धावा बोनस स्वरूपात मिळाला युवर फ्रेंड्स अग्र इलेव्हन संघाला या ठिकाणी माझं दोन धावा बोनस स्वरूपात मिळाल्या चौतीस धावांचं टार्गेट आहे गोलंदाजी मार्ग वेदांसारखा गोलंदाज आहे परंतु समोर देखील त्याच ताकदीचा फलंदाज आहे कोण दोन पाहायचा आहे या ठिकाणी मात्र मोठा फटका आहे त्याची बॅट पाहायला मिळाला या ठिकाणी थोडासा दडपणा खाली येताना दिसतो तो वेदांग मागच्या चेंडूवर तीन धावा मिळाला होता त्यानंतर मात्र या ठिकाणी समोर ताकदीचा गोल फलंदाज पाहिला थोडंसं दडपणा नक्कीच मित्र नसतो यावी देखील फटका खेळला कबरच्या दिवशीने क्षेत्राच्या विजयना देता आणि निर्धाव चेंडू होते ज्या प्रकारचा निर्धाव चेंडू मैदानाच्या आत असेल त्या प्रकारे जयभेरी मुरुगवाडा संघ सामन्याच्या दिवशीने पकड बनवताना बाहेर भेटते यावेळी क्षेत्रच्या बाहेरून जाणार चेंडू पंच गोलंदाजाला दंडित करताना पाहायला भेटतायत वेग चेंडूची सांगता होते अतिरिक्त स्वरूपाची दाब येते वेदांच्या माध्यमातून दिली देखील जाते आणि नक्की थोडीशी सुवर गोलंदाजी अभि करण्याचा प्रयत्न यावेळी वेदांत मोरेच्या माध्यमातून चालू आहे सामने आहे या ग्राउंडचा बेताज बादशाह कुंदन रोहिलकर यावेळी स्ट्रायकिंग घेतला आहे यावेळी देखील दंडित करताना आपण पाहायला भेटतो वाईट चेंडू सांगतो होते बहुसंख्या पुढे सुरक्षित आहे 17 आणि कोणत्या दुर्य संघाला यावेळी खतरा आहे यावेळी नक्कीच पुढे एकदा बिग टॅप खेळण्याचा प्रयत्न यावेळी चालला हा देखील चेंडू बाहेर बिगिडीने बाहेर भेटे कुंदनच्या बॅट मधून षटकार बाहेर भेटतात कुंदन आक्रमक पवित्र धारण करताना आपण पाहायला भेटतोय आणि नक्कीच एक आगोगणारी फलंदाजी कुंदनच्या माध्यमातून करताना पाहायला भेटतोय आणि नक्कीच विचार करायला गेलो तर सर कशा प्रकारची आपली कामगिरी करताना आपण पाहतोय नक्कीच ओमकार पहिला सामन्याचा विचार केला तर एकही विकेट न गमावता या सामना संघाने सामना जिंकला होता तोच प्रयत्न या ठिकाणी पूर्ण एकदा होताना दिसतोय अटॅकिंग फलंदाजी पाहायला मिळते ती कुंदन याच्याकडून अजूनही जॉन्टी शांत आहे या ठिकाणी चेंडू डिक्लेरेशन एरमेरिकला दोन धावांसाठी दोन धावांनी संघाची धावसंख्या आहे दुसऱ्या षटका दरम्यान 25 अजूनही 9 धावांची आवश्यकता आहे 10 चेंडू आणि 9 धावा आता या ठिकाणी मात्र ओमकार कोणाला तरी गेम चेंजर व्हावं लागेल कोणाला तरी हे षटक निर्णायक आहे ज्याप्रमाणे मी वारंवार सांगत आलो की 2020 मध्ये 19 षटक निर्णायक असते षटकांचा विचार केला तर 49 षटक निर्णायक असते त्याचप्रमाणे हे मर्यादित षटकांचे सामने आहेत त्यामुळे या ठिकाणी मात्र 3 षटक निर्णायक आहे हे षटक जर मिळेल पडलं कुठला तरी गोलंदाजाने चांगली गोलंदाजी केली क्षेत्ररक्षकांची साथ चांगली मिळाली तर मात्र सामना पुन्हा एकदा रंगत निर्माण होईल पहिल्या विजयाची प्रतीक्षा आहे जय भैरी मुरुगवाडा संघाला रोहिला गोलंदाजी आहे रोहित दिशे षटक यावेळी जंडोच्या विरोधात रोहित पहिल्या विकेट चेंडू करेल यावेळी रंगीसाठी यावेळी नक्कीच अचूक टप्प्याचा इथे चेंडू येते कहाणीमध्ये टीस येते ज्या प्रकारे निर्धाव चेंडू असेल मैदानाच्या आतमध्ये त्या प्रकारचा प्रेशर इथे वाढताना बाहेर भेटेल पुन्हा एकदा राऊंड विकेटने आपल्या षटकातील पुढील चेंडू चौकीसाठी यावेळी लक्षीच्या बाहेरून जाणार चेंडू यावेळी गोलंदाजाला थोडंसं चेंडू केलं देखील जाईल वाईट स्वरूपाचे धाव इथे मिळते आणि नक्कीच एक तुपारी फलंदाजी यावेळी जॉन्टीला करावी लागेल यावेळी बोलतो आज चेंडू होता कुठेतरी आमंत्रण दिलं गेलं या आमंत्रण यावेळी स्वीकार करा जॉन्टीला पाहायला भेटतो आणि नक्कीच यावेळी चेंडू यावेळी फरार होतो 4 धावेसाठी आणि नक्कीच एसबीएल चौकार यावेळी येतो जॉन
आहे, चार धावांची गरज आहे, धावसंख्या 25 आहे. या ठिकाणी मात्र आउट ऑफ नक्कीच चांगला फटका होता, परंतु दर्जेदार क्षेत्ररक्षण प्रजीवलाच्याकडून पाहायला मिळत आहे. गरज आहे या ठिकाणी सामना संपवण्यासाठी, मोठा फटका म्हणून सामना संपवायचा का संपवणार का पाहायचा आहे. कुंदन मनगट ताकद आहे या एकदा कुंदन यावेळी बॅटल सुरू केलं आहे. चेंडू जाईल डिक्लेअर क्षेत्रामध्ये दोन धाबेसाठी आहे. नक्कीच विजयाच्या अंबर्डवर इथे पाहायला भेटतोय. नक्कीच ओंकार मागच्या सामन्या प्रमाणे देखील हा संघ या ठिकाणी विजय होत्या मार्गावर आहे. काय काही गरज नव्हती अशा स्वच्छ ओंकार माहिती होतं की